विरोधी पक्ष नेत्यांचं कामच असतं आरोप करण्याचं या शब्दात संजय राऊत हे प्रतिक्रिया देत म्हणाले, महाराष्ट्राचे पोलीस असं कधी करणार नाही, तर महाराष्ट्राच्या पोलिसांना चांगलं प्रशिक्षण आहे, राज्याच्या पोलिसांना प्रतिष्ठा आहे, ते खोट्या दबावाखाली कारवाई करत नाहीत, जर यासाठी कुंभार करायचं असेल तर आम्हाला त्यांना ईडी आणि सीबीआय कडे प्रशिक्षण घेण्यासाठी पाठवावे लागेल, असे मत त्यांनी यावेळी मांडले. विरोधी पक्ष नेत्यांचं कामच असतं आरोप करणं. देशभरात आरोप करतात, सनसनाटी निर्माण करतात, वृत्तपत्रात जागा घेतात. कालसुद्धा एक असा आरोप झाला मी पाहिलं, नंतर आम्ही रात्री बरेच लोक त्याच्यावर चर्चा करत होतो. गिरीश महाजन यांच्या विरुद्ध कुंभांड रचलं किंवा काहीतरी खोटं प्रकरण निर्माण केलं. महाराष्ट्राचं पोलीस असे करत नाहीत कधी. महाराष्ट्राच्या पोलिसांना एक चांगलं प्रशिक्षण आहे, राज्याच्या पोलिसांना आणि राज्याच्या पोलिसांना देशात यासाठी प्रतिष्ठा आमच्या, की त्या खोट्या कारवाया राजकीय दबावाखाली करत नाही. राजकीय दबावाखाली ज्यांनी आमचे फोन टॅप केले त्या अधिकाऱ्यांविरुद्धही गुन्हा दाखल झाला आहे, लक्षात घ्या. ते कुंभांड होतं आणि जर कुंभांड रचायचंच असेल पोलिसांना तर आम्हाला त्यांना ईडीकडे आणि सीबीआयकडे प्रशिक्षण घेण्यासाठी पाठवावं लागेल की कुंभांड कसं रचतात, खोट्या कारवाया कशा करतात, राजकीय नेत्यांना खोट्या प्रकरणात कसं अडकवायचं, खोटे पुरावे, खोटे साक्षीदार कसे निर्माण करायचे, हे केंद्रीय तपास यंत्रणांचं काम सध्या सुरू आहे आणि महाराष्ट्र पोलिसांना त्यांच्याकडून प्रशिक्षण घ्यावं लागेल. पण राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री अशा प्रकारचं प्रशिक्षण आपल्या पोलिसांना घेऊ देणार नाहीत खोटं काही करण्यासंदर्भात. ठीक आहे, त्यांनी एक सनसनाटी निर्माण करणारा आरोप केलेला आहे, यामागे काय आहे, नक्की कोण आहे, हे स्क्रिप्ट कोणी लिहिलं आहे, भाजपचे सलीम जावेद कोण आहेत, बरं का, त्यातली पात्र कोण आहेत, नेपथ्य कोणाचं आहे, दिग्दर्शन कोणाचं आहे, याच्या खोलाशी सरकार नक्की जाईल आणि दुसरा पेन ड्राइव्ह घेऊन समोर येईल. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.